नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला अगदी 100% अनुदानावर कोणत्याही फळाची लागवड करायची असेल तर यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला इथे 100% अनुदान इथे देत असते. तर यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला अनुदान मिळणार, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करावा लागेल, पात्रता काय लागेल, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती, याची संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पण या योजनेअंतर्गत फायदा होईल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, याबद्दलचा सर्वात अगोदर आपण जी आर पाहून घेऊया. या जी आर मध्ये या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या अगोदर मित्रांनो, 28 जानेवारी 2024 रोजी मित्रांनो या योजनेअंतर्गत 40 लाख रुपये निधी ते अर्थसंकल्पनीत वितरित करण्यात आलेला आहे. त्याबद्दलचा जी आर यामध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना ही योजना कशाप्रकारे राबविली जाते आणि या योजनेअंतर्गत अर्ज पात्रता कागदपत्र याची संपूर्ण माहिती सर्वात अगोदर पाहून घेऊया. तर राज्यामध्ये सन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना ही राबविल्यामुळे संपूर्ण योजना कालावधीत सुमारे 16 लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आलेले आहे. तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केवळ जॉब कार्ड धारक करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीच आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र होते. तर सबब या राज्यामध्ये 80% अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉब कार्ड नाही, त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटत नाही. तर या संपूर्ण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना ही महत्वाची योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत कोणकोणती फळे शेतकऱ्यांना दिली जातात तर इथे तुम्ही पाहू शकता. यामध्ये आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, विकसित जाती जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी आणि अंजीर अशा प्रकारे 15 प्रकारची वेगवेगळी फळांची झाडे इथे शेतकऱ्यांना पेरण्यासाठी इथे दिली जातात. तसेच पात्र रोपे कोणती तर यामध्ये नारळाचं रोप आहे आणि नारळ रोप टीडी हे पण यामध्ये अवेलेबल आहे. तर यामध्ये या योजनेअंतर्गत जे काही वृक्ष आधारित अनुदान भेटणार आहे ते कशाप्रकारे, तर यासाठी शेतकऱ्यांना सलग 3 वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. तर यामध्ये प्रथम वर्ष 50%, द्वितीय वर्ष 30% आणि चौथ्या तिसऱ्या वर्षी 20% अशा प्रकारे अर्थसहाय्य अनुदान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने DBT द्वारे ट्रान्सफर केलं जातं. आता या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला गेली तर या योजनेसाठी पात्रता काय, तर योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ इथे घेऊ शकतो. कोणताही वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. लाभार्थी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ देण्यास पात्र नसावा, म्हणजेच ज्यांच्याकडे जॉब कार्ड नसेल, हे मनरेगा जॉब कार्ड नसेल असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ इथे मिळू शकतात. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देऊन तथापि त्यांची उपरोक्त परिच्छेदनुसार संपूर्ण या योजनेअंतर्गत निवड इथे केली जाणार. शेतकऱ्याकडे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे. तसेच 7/12 शेतकऱ्याचे संयुक्त खातेदार असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास 7/12 उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यास कुळाचे संबंधी पत्र इथे आवश्यक लागणार आहे. अशा प्रकारे या योजनेसाठी आवश्यक पात्रता इथे दिलेली आहे. तसेच मालकीची किमान 10 गुंठे व उर्वरित महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या मालकीची किमान 20 गुंठे शेत जमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही कोकण विभागातून लाभार्थी असाल तर तुमच्याकडे कमीत कमी 10 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल लाभार्थी तर तुम्हाला 20 गुंठे शेत जमीन असणे आवश्यक आहे, म्हणजे कंपल्सरी. असेच शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ इथे मिळू शकतात. यामध्ये मित्रांनो, योजनेअंतर्गत काय महत्वाच्या बाबी पण इथे ऍड करण्यात आलेल्या, म्हणजेच यामध्ये जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला तर या योजनेमध्ये तुम्हाला थोडीफार कामे करावी लागतील आणि बाकीची जी काही कामे असतात ती शासन अनुदान स्वरूपात तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करतं. तर शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करायची आहे तर यामध्ये जमीन तयार करणे,
माती व शेणखत, सेंद्रिय खत मिश्रणाचे गड्डे भरणे, रासायनिक खत वापरून खड्डे भरणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडांचे कुंपण करणे, हे जे काही 5 काम आहेत यामध्ये 100% हिस्सा शेतकऱ्यांचा असणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना स्वखर्चातून एवढी ही संपूर्ण कामे कंप्लीट करायची, आणि जी काही उर्वरित 5 कामे असतील यामध्ये खड्डे खोदणे, नंतर कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, हे संपूर्ण कामे सरकारमार्फत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून ही सर्व कामे करण्यासाठी तुमच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले जातात। इथे तुम्ही बघू शकता 100% राज्य शासन। तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला करावयाची कामे आणि शासनाला करावयाची कामे याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती या जीआरमध्ये पण दिलेली आहे। जीआरची लिंक राशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तसेच आपल्या ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता। या योजनेअंतर्गत लाभार्थी कशा प्रकारे माहिती आहे तुम्हाला, एकूण 3 वर्षासाठी या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे लाभ दिला जातो। 50%, 30% आणि 20% अशा प्रकारे तुम्हाला अनुदान 3 वर्षासाठी इथे दिलं जातं। चला तर आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची पण प्रोसेस खूप सोपी आहे। चला तर आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला mydbt.maharashtra.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता फार्मर लॉग इन, इथे महाडीबीटीचं फार्मर लॉग इन आहे। इथे येऊनच तुम्हाला महाडीबीटीद्वारे ऑनलाईन अर्ज, भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथे कम्प्लीट करायचा आहे। या योजनेबद्दलची जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही इथे फार्मर स्कीम यावर जर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना या योजनेवर जर क्लिक केला तर अशा प्रकारे एक नवीन जार ओपन झालेलं दिसून जाईल। यामध्ये पण तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। आता इथे आल्यानंतर सर्वात अगोदर जर तुम्ही इथे नवीन युजर असाल तर न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। जर इथे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं असेल तर सरळ सरळ तुम्हाला इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे। इथे तुमचं युजर आय डी पासवर्ड एंटर करा, दिलेला कॅप्चर एंटर करून तुमचं अकाउंट इथे लॉग इन करायचं आहे। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं हे जर माहीत नसेल तर तुम्ही आपले मागील व्हिडिओ महाडीबीटीचे पाहू शकता, त्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस ही दिलेली आहे। तसं पण रजिस्ट्रेशन प्रोसेस ही खूप सोपी, काय अवघड नाही। जर तुम्हाला कुठे काय अडचण आली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे। अकाउंट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल। आता या आपण मराठी लँग्वेजमध्ये भाषा करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल। आता इथे आल्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला काम काय करायचं आहे तर तुमची जी काही प्रोफाईल असेल, वैयक्तिक तपशील असेल, तो संपूर्ण तुम्हाला इथे अपडेट करायचा। यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, तुमचा पत्ता आणि शेत जमिनीचा तपशील अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अपडेट करायची। ही संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतरच तुम्हाला इथे मुख्य पृष्ठ यावर क्लिक करून ज्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तिथून आपल्याला मुख्य पृष्ठावरून इथे अर्ज करायचा आहे। तर इथे तुम्हाला मुख्य पृष्ठ यावर क्लिक केल्यानंतर कृषी विभाग अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक शेतकरी एक अर्ज अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झालेला दिसून जाईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना, फल उत्पादन मध्ये पाहू शकता भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना, इथे तुम्हाला बाबी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपल्याला याच योजनेसाठी अर्ज करायचा आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा तालुका, गाव, सर्वे नंबर आणि मुख्य घटक अशा प्रकारे ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले दिसून जाईल। यानंतर तुम्हाला जो काही घटक प्रकार असणार आहे तो घटक प्रकार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे, प्रकल्प आधारित घटक किंवा इतर घटक। जर तुम्हाला एखादा प्रकल्प राबवायचा असेल तर तुम्ही इथे 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। जर तुमचा प्रोजेक्ट वगैरे नसेल तर नॉन प्रोजेक्ट बेस्ड हे पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। नंतर इथे तुम्हाला तुमची बाब सिलेक्ट करायची, तर यामध्ये कोणती बाब सिलेक्ट करायची। आता इथे तुम्हाला कोणत्या पिकाची लागवड करायची, तर इथे तुम्ही मशरूम युनिट लावू शकता, रोपवाटिका, टिश्यू कल्चर युनिट, बीज उत्पादन व पायाभूत सुविधा यापैकी कोणतं एक तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तर आपण इथे मशरूम युनिट लावून पाहूया, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। नंतर इथे बाब निवडामध्ये तुम्हाला इथे अळिंबी कंपोस्ट, अळिंबी उत्पादन प्रकल्प, आता आपण जे काही बाब सिलेक्ट केली त्याचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे तर उत्पादन यावर क्लिक केलं। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आता आपण फिलअप केलेली याची। नंतर यामध्ये सगळ्यात शेवटी जे काही तुम्ही उत्पादन घेणार आहे त्याची युनिटची संख्या किती असणार आहे ती तुम्हाला इथे एंटर करायची आणि जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जतन करा यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही बाब असेल ती ऑटोमॅटिकली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल। बाब सेव्ह झाल्यानंतर परत तुम्हाला इथे मुख्य पृष्ठावर यायचं आहे। इथे आल्यानंतर परत तुम्हाला ते अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला सक्सेसफुली इथे अर्ज कम्प्लीट करायचा आहे। आता मित्रांनो तुम्ही जी काही पहिली प्रोसेस केली होती त्यामध्ये फक्त तुम्ही एक बाब सिलेक्ट केली होती,
अशा अशा योजनेसाठी आपल्याला इथे अर्ज करायचा, म्हणजेच आपल्याला भाऊसाहेब वणकर या योजनेसाठी अर्ज करायचा, ती आपण बाब सिलेक्ट केलेली आहे। आता या योजनेसाठी कंप्लीट अर्ज फिलअप करायचा आहे, तर इथे तुम्हाला अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल, आपले निवडलेल्या बाबी आपल्याला इथे दिसून जातील। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका दाखवला जाईल आणि इथे पहा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहा यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही ज्या पण बाबी निवडलेल्या असाल त्या संपूर्ण बाबी तुम्हाला इथे दाखवल्या जाईल। आता या बाबीमध्ये तुम्हाला इथे प्राधान्य सिलेक्ट करावं लागतं, म्हणजे तुम्हाला पहिल्या कोणत्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे ती बाब तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। जर सर्वात अगोदर तुम्हाला फल उत्पादन या योजनेचा लाभ भेटला पाहिजे तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं एक नंबर, त्याला एक नंबर द्यायचं। नंतर जे काही कृषी यंत्र असेल ते नंतर भेटलं पाहिजे तर त्याला दोन नंबर, अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून इथे तुम्हाला या योजनेअंतर्गत सर्व बाबी मला मान्य आहे, अटी शर्ती मान्य यावर क्लिक करून अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा पुढे ढकलला जाईल। यामध्ये जे काही ॲप्लिकेशन फीस असेल 23 रुपये 60 पैसे ती ॲप्लिकेशन फीस तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने आता पेड करायची आहे। तर इथे मेक पेमेंट यावर क्लिक करून तुम्ही ही फीस ऑनलाईन पद्धतीने गुगल पे, फोनपे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यापैकी कोणत्या एका पद्धतीने ही फीस ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने भाऊसाहेब वणकर फळबाग लागवड योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता। 2024 मध्ये या योजनेसाठी जवळपास 40 लाख रुपये निधी इथे अर्थसंकल्पनीत वितरित करण्यात आलेला आहे। तर नक्कीच ही शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती ठरू शकते। नक्की या योजनेअंतर्गत अर्ज करून एक नवीन प्रकल्प तुम्ही या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये इथे तुम्ही राबवू शकता। यामध्ये महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे 100% अनुदान या योजनेअंतर्गत देत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।